ने एक खास असा युवकांचा जाहीरनामा करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। गेले 15-20 दिवस महाराष्ट्रामध्ये वेकअप महाराष्ट्र या नावाने एक अभियान सुरू आहे। 18 ते 30 वयोगटातल्या युवकांना केंद्रबिंदू मानून वेगवेगळे उपक्रम आम्ही स्पर्धा चर्चा सत्रे कॉलेज इंटरॅक्शन याच्या माध्यमातून युवकांपर्यंत पोहोचतोय। ऑनलाइन आणि ऑफलाइनच्या माध्यमातून 5 कोटी युवकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज एक अभिनव अशी स्पर्धा आम्ही सुरू केलेली आहे। त्याचं नाव आहे मैं भी नायक, म्हणजे एक दिवसाचा मुख्यमंत्री। कारण अनेक तरुण तक्रार करत असतात की आमचं हे ऐकलं जात नाही, आमचं ते ऐकलं जात नाही, तर आमची एक संकल्पना मनामध्ये आली की युवकांना एक संधी द्यायची। तर जर आपल्याला एक दिवसाचं मुख्यमंत्री जर केलं तर आपण महाराष्ट्रासाठी काय निर्णय घ्याल, आणि या स्पर्धा जिल्हा पातळीवर संपूर्ण राज्यात होतील, त्याच्यानंतर देश राज्य पातळीवर ती स्पर्धा होईल, आणि त्यातून जे विजेते 10 युवक युवती त्याच्यातून विजयी होतील त्यांना आम्ही देशातल्या 4-5 मुख्यमंत्र्यांबरोबर एक एक दिवस या ठिकाणी व्यतीत करण्याची संधी देणार आहे, आणि त्यांना त्या ठिकाणी अनुभव तो देण्याचा आमचा प्रयत्न आहे। या सगळ्या संकल्पनांमधून या सगळ्या अभियानामधून जे विचार बाहेर येतील, जे मुद्दे बाहेर येतील, त्या मुद्द्यांवरून तयार करून एक युवकांचा खास जाहीरनामा आम्ही तयार करू, जो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने एक खास युवकांसाठी असेल, आणि आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ते काम आमच्या सरकारकडून करून घेऊ। प्रसंगी आमच्याच मंत्र्यांच्या आमच्याच नेत्यांच्या विरुद्ध आम्हाला आंदोलन करावं लागले तरी आम्ही करू, मात्र जे युवा जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगू ते काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचं सरकार आल्यावर पूर्ण करू। पत्रकार बंधू भगिनींचे स्वागत करतो। चंद्रकांत दादा येऊन गेले आता असंच करायला आहे। मोसम सगळेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी आमच्याकडे येतीलच। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने येणारी विधानसभा निवडणुकीचा डोळ्यासमोर ठेवून एक विशेष असा युवकांचा जाहीरनामा करण्याचा कार्यक्रम युवक काँग्रेसच्या वतीने गेले 15 दिवसापासून सुरू करण्यात आलेला आहे। 15-20 दिवसांपूर्वीच आम्ही मुंबईमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात केली, लॉन्च केला, आणि आता वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये 18 ते 30 वयोगटातला जो तरुण आहे याच्याशी संपर्क करण्याचा, त्याच्याशी भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न युवक काँग्रेसच्या वतीने सुरू आहे। आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी जाहीरनामे तयार केलेले आहेत, मात्र युवकांचा असा स्वतंत्र जाहीरनामा अध्यक्ष जे खातं होतं त्या खात्याचं सुद्धा आजकाल जर आपण वेबसाईटवर जाऊन पाहिलं तर त्याचं नाव फक्त क्रीडा विभाग असंच आता दिसतंय। खरं तर त्या विभागाचं नाव क्रीडा व युवक कल्याण असं आहे, मात्र युवक कल्याणाच्या कुठल्याही योजना नसल्यामुळे ते देखील करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे।
आणि म्हणूनच या सगळ्या युवकांसाठी एक त्यांना आधार देण्याची गरज आहे. आपण रोज नवनवीन बातम्या आजकाल वर्तमानपत्रात वाचतोय की मंदी अत्यंत